परब न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर मोडणिंब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे चौऱ्याऐंशी कामगार तसेच व्यापारी यांचे कोरोना टेस्ट करण्यात आली विशेष म्हणजे सर्वच्या सर्व निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटोची मार्केट सुरू झाले असून सदर मार्केटमध्ये उस्मानाबाद राशीन सातारा निमगाव केतकी रामकुंड कोरेगाव आवाटी मोहोळ तालुका उत्तर सोलापूर तालुका सांगोला तालुका पंढरपूर तालुका या भागातील शेतकरी आपले टोमॅटो विक्रीसाठी आणत असतात दररोज अंदाजे ते कॅरेट टोमॅटोची आवक होत असते हा सर्व माल खरेदी करून व्यापाऱ्यांमार्फत अहमदाबाद दिल्ली हरियाणा व्यापाऱ्यांना जम्मू येथे पाठवला जातो या सर्व टोमॅटोचे नियोजन करण्यासाठी मोडिंब परिसरातील कामगार कमी पडत असल्यानं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार या राज्यातून कामगार आणले जातात याही वर्षी परराज्यातील सुमारे अडीचशे तसेच मोडनिंब परिसरातील सुमारे दीडशे कामगार कार्यरत आहेत सदर कामगारांपैकी परराज्यातून आलेले कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असून कोरोना विषाणूची लागण कोणालाही होऊ नये अथवा एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास तिच्यावर योग्य उपचार केले जावेत यासाठी ग्रामपंचायत मोडणिंब सरपंच प्रतिनिधी अनिल आप्पा शिंदे उपसरपंच दत्ताबापू सुर्वे ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी बाळासाहेब जाधव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व टोमॅटो व्यापाऱ्यांशी संपर्क साधून सर्व कामगारांची कोरोना रॅपिड टेस्ट जागेवर जाऊन घेण्याविषयी चर्चा केली त्यानुसार दिनांक सहा ऑगस्ट रोजी परराज्यातील कामगारांच्या कोरोना टेस्ट घेण्यास सुरुवात केली एकूण चौऱ्याऐंशी टेस्ट घेतल्या गेल्या परंतु सुदैवाने एकही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही टेस्ट घेतेवेळी अनिल अप्पा शिंदे कैलासदादा तोडकरी दत्ता बापू सुर्वे डॉक्टर सौ निशिगंधा कोल्हे मोहन नाना मोरे रविकांत शहा अमित कोळी राहुल पाटील अतुल गाडे राजेश निंबाळकर बाळासाहेब जाधव सर्व व्यापारी बंधू तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे पवन कोळपे प्रदीप व्यवहारे उपस्थित होते उर्वरित कामगारांची कोरोना टेस्ट आठ ऑगस्ट रोजी केली जाणार आहे प्रकाश पर्व न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्योती ज्योतिसुरवसे मोडिंब तालुका माढा आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा